जागतिक महिला दिनानिमित्त खानापूरच्या जनता आधार संवाद सोसायटीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला आहे. खानापूर शहरातील जनता आधार संवाद सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संचालिका कल्पना सावंत, सविता गडाख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता आधार संवाद सोसायटीचे चेअरमन व खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे सचिव शिवाजी गुंजीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन मोहन मुळीक, संचालक मंजुनाथ बागेवाळी, बळीराम खन्नूकर, प्रभाकर पाटील, करियाप्पा बेकिनकेरी, पांडुरंग देसाई, रमेश कौदलकर, चंद्रकांत मेदार व सेक्रेटरी मनोहर पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व फोटो पूजनाने झाली आहे. यावेळी संचालिका कल्पना सावंत, सविता गडाख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन शिवाजी गुंजीकर यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व सांगून महिला आज अबला नसून सबला आहेत असे विचार त्यांनी व्यक्त केले. आज या ठिकाणी जनता आधार संवाद सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आमच्या समाजामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबत आहेत, तरी आमच्या जनता आधार सोसायटीला दोन महिला लाभलेल्या आहेत, त्या कल्पना प्रल्हाद सावंत आणि सविता महेश गडाख. या आमच्या कामामध्ये व्यवस्थित हातभार लावून आम्हाला हातभार लावून व्यवस्थित आमच्या मिळून मिसळून आमच्याबरोबर काम करत आहेत. त्यांच्या आम्ही आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. यावेळी सत्कार मूर्ती कल्पना सावंत व सविता गडाख यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वैश शर्मा मनोहर मुळीक यांनी आभार मानले. सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर.